पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला व्हॉट्सअप ग्रुपच्या मदतीने गुजरातमधून अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 केली असून डिसेंबर महिन्यात भर दिवसा पाटला करून लुटण्यात आले होते. घटनेत सोने चांदी दागिने रोख रक्कम असा 7 लाख रुपयाचा ऐवज लंपास करून गुन्हेगारांनी धूम ठोकली होती. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला, त्यानुसार तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो महाराष्ट्र क्राईम डिटेक्शन व नॅशनल क्राईम डिटेक्शन ग्रुपच्या पोस्ट करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तपास करीत रोहित उर्फ कालू दलपत घमंडे याला गुजरातमधून अटक करण्यात आली. त्याच्यावर विविध राज्यात 5 गुन्हे दाखल आहेत. अद्याप त्याचे 4 साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. 25 डिसेंबर रोजी पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अहमदाबादचे अमृतसरचे व्यापारी सोन्याचे दागिनेची डिलिव्हरी देण्यासाठी पायी जात असताना त्यांच्याकडे जे दागिने होते त्या दागिन्याची बॅग मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी हिसकावून घेतली होती आणि त्यामध्ये ते फिर्यादी जखमी पण झाले होते आणि जवळजवळ 680,000 माल म्हणजे दागिने प्लस रोख रक्कम त्या चोरट्यांनी जबरीने चोरून नेलेली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये घटनास्थळावरील आणि घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले. त्या सीसीटीव्ही फुटेजवरून जे सीसीटीव्ही फुटेज होतं ते वेगवेगळ्या ग्रुपवर व्हॉट्सॲपच्या पाठवण्यात आलं आणि आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तपासादरम्यान त्या आरोपी अहमदाबाद येथील असावेत अशा प्रकारची माहिती मिळाल्यामुळे त्या ठिकाणी API कांबळे आणि इतर पोलीस कर्मचारी पाठवण्यात आले आणि ह्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 100% जे दागिने गेलेले होते सोन्याचे ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि